बरं, लोक मांडवात लग्न करतात, लोक हॉलमध्ये लग्न करतात, पाण्याखाली लग्न करतात, तू कशा पद्धतीने लग्न केलं? मांडवात वैदिक ठरवून. फक्त गंमत अशी झाली की माझं खूप उशिरा लग्न झालं आणि माझ्या बहिणीला तेव्हा मुलं झाली होती, मला भाचे होते, सुकन्यालाही भाचे होते, त्यामुळे ते आमच्या लग्नात समोरासमोर असे आजूबाजूला घुटमळत होते, त्यामुळे जे आम्हाला ओळखत नाहीत त्यांना असं वाटतं पटकन बघितल्यानंतर की पहिल्या लग्नाची ह्यांची जे जोडीदार आहेत ते गेलेत, त्यांची मुलं आहेत आणि ते आता दुसरं लग्न करतात. कारण माझ्या मागे दोन भाचे तीन आणि तिच्या मागे तीन भाचे तीन असे सहा भाचे आणि मध्ये आम्ही होतो. बर, तुझं नाव संजय ठेवण्यामागचा काय किस्सा आहे? आज मला चष्मा आहे, त्या संजयला दिव्यदृष्टी होती तरी माझं नाव संजय ठीक आहे होतं असं कधी कधी. माझा जन्म झाला ना तेव्हा माझे वडील नाटकात काम करायचे, दत्तात्रय मोने. हा, नंतर मग त्यांनी सोडलं. माझा जन्म झाला म्हणून नाही तर त्यांनी सोडलं. माझं जन्मपत्रिकेप्रमाणे द आणि थ असं नाव आलं होतं. आता द त्यांचं नाव दत्तात्रय म्हणजे मग दत्ताराम दिगंबर ही सगळी नावं गेली ना, पण दत्ताराम दत्तात्रय दिगंबर दत्त एकच होणार ना म्हणजे. मग उरला थ, थ वरनं पटकन येणारा नाव थिबा. बरोबर, थिबा ब्रह्मदेशचा राजा, तो बिचारा दुर्दैवाने इंग्रजांच्या नजरकैदेत अनेक वर्ष रत्नागिरीला होता. बरोबर, मी रत्नागिरीचा म्हणजे माझं नाव थिबा ठेवलं तर मला ब्रह्मदेशच्या तुरुंगात जायला लागणार. बरं, तो का गेला होता? ते इंग्रजांची सत्ता होती म्हणून. म्हणजे केवळ माझं नाव थिबा ठेवलं तर पुन्हा इंग्रज देशावर हल्ला करणार, पुन्हा आपण पारतंत्र्यात जाणार, मग पुन्हा महात्मा गांधींपासून लखपतरायपासून सगळ्या लोकांना एवढं सगळं टाळण्यापेक्षा पुन्हा मजा आली आहे मला, पुन्हा 1942 चले जाओ, तिकडे हॉटेल झाले, तिकडे लोक राहू शकत नाही, हे सगळं 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 होत. सगळं होण्यापेक्षा माझं नाव बदलावं आणि साधं ठेवावं असं कळलं. तर मग शांता जोग म्हणून माझ्या बाबांबरोबर काम करायचे, शांता म्हणजे आपल्या आनंद जोगांची आई. तर त्या म्हणाल्या की अरे तू संजयचं काम करतो सुंदमी होणार नाटकामध्ये, तर मुलाचं नाव संजय ठेव. त्यामुळे माझं नाव संजय ठेवल्यामुळे संपूर्ण भारत वर्षावरती किती मोठं हे आलं असतं संकट टळलं संजय. कमाल कमाल.